आपल्याला समाज सुधारकांच्या चळवळीमध्ये पुढचे बघायचे आहेत महादेव गोविंद रानडे अर्थात न्यायमूर्ती रानडे. आता न्यायमूर्ती रानडे यांना यांची माहिती बघत असताना सगळ्यात महत्वाचं काय, तर न्यायमूर्ती रानडे हे महाराष्ट्र असेल किंवा भारताच्या अर्थकारणात सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी होते. तसंच त्यांचं विधवा पुनर्विवाहासाठी कार्य असेल, उद्योगांसाठी कार्य असेल, हेही काय होतं, महत्वाचं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर जी काही गुरु शिष्याची परंपरा आहे त्या गुरु शिष्याच्या परंपरेमध्ये सगळ्यात वरचं स्थान जर कोणाला असेल तर ते न्यायमूर्ती रानडेंना होतं. तर न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल आयोगाने आपल्याला अनेक प्रश्न विचारलेले आहेत. न्यायमूर्ती रानडेबद्दल यांच्याबद्दलची जी काही सविस्तर माहिती आहे ती आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूयात आणि त्यांच्याबद्दल आलेले जे काही प्रश्न आहेत त्याचीही काही गुरु सविस्तर माहिती बघूयात. त्यातला सुरुवात करूयात आपण महादेव गोविंद रानडे अर्थात न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल. बघा, पहिली महत्वाची गोष्ट काय, तर जे काही न्यायमूर्ती रानडे आहेत त्यांचा जो काही जन्म आहे तो निफाड नाशिक येथे झाला. आणि हा पहिलाच प्रश्न आयोगाने आपल्याला विचारलाय की न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म कुठे झाला, तर न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म निफाड नाशिक या ठिकाणी झाला. त्यांचं जे काही प्राथमिक शिक्षण आहे ते त्यांचं प्राथमिक शिक्षण कोल्हापूर या ठिकाणी झालं. आणि पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जे काही एल्फिन्स्टन महाविद्यालय आहे त्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. आणि एल्फिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी इतिहास आणि अर्थशास्त्र दोन विषय आहेत बघा, इतिहास आणि अर्थशास्त्र, ह्या इतिहास आणि अर्थशास्त्रामध्ये काय घेतली, पदवी घेतली. ही महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवा की न्यायमूर्ती रानडेंनी कोणत्या दोन विषयामध्ये पदवी घेतली, तर एल्फिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी इतिहास आणि अर्थतज्ञ ह्या दोन विषयामध्ये पदवी घेतली. नंतरच्या काळामध्ये ते LLB जे काही शिक्षण आहे ते LLB शिक्षण पण काय केले, त्यांनी पूर्ण केलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे इतिहास अर्थशास्त्र याच्या पदव्या होत्याच, सोबतच LLB शिक्षण पण काय केलं होतं, त्यांनी पूर्ण केलं होतं. त्यानंतर त्यांनी काही दिवस जे काही आहे जो काही एल्फिन्स्टन महाविद्यालय आहे किंवा एल्फिन्स्टन कॉलेज आहे त्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षकाचंही काम केलेलं आहे. एल्फिन्स्टन मध्ये महादेव गोविंद रानडे कोणते विषय शिकवत, तर इतिहास आणि इंग्रजी विषयाचं शिक्षक किंवा प्राध्यापक जे काही आहे ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये होतं. इथेही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की रानडे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये कोणते विषय शिकवत असत, तर इतिहास आणि इंग्रजी हे जे काही विषय आहेत ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकवत असत. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर जे काही इंग्रज सरकार आहे त्या इंग्रज सरकारच्या खात्यामध्ये किंवा मुंबईच्या न्यायिक व्यवस्थेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे काही कनिष्ठ न्यायालय आहे त्या कनिष्ठ न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम करत होते. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर जो काही मुंबईचं काउन्सिल आहे त्या मुंबईच्या काउन्सिलमध्ये ते मुंबई प्रांताचे काउन्सिलचे सदस्यही होते. 1890-1893 हे दोन सलग दोन वर्ष दोन वेळा काय होते, तर ते मुंबई काउन्सिलचे काय होते, सदस्यही होते. त्यानंतर 1893 त्यांची जे काही मुंबईचं उच्च न्यायालय आहे त्या मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झालेली आपल्याला बघायला मिळते. हे गोष्ट काय करा लक्षात ठेवा, महत्वाचं आहे की न्यायमूर्ती रानडे कोणत्या न्यायालयामध्ये न्यायाधीश होते, तर जे काही मुंबईचं उच्च न्यायालय आहे त्याच्यामध्ये ते काय होते, न्यायमूर्ती होते. त्यानंतर पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर जी काही सार्वजनिक सभा आहे त्या सार्वजनिक सभेमध्ये टिळका सार्वजनिक सभा स्थापन करण्यामध्ये रानडेंचं मोठं योगदान होतं. मात्र नंतरच्या काळामध्ये जी काही सार्वजनिक सभा आहे ती लोकमान्य टिळकांनी ताब्यात घेतल्यानंतर जे काही रानडे आहेत त्या रानडेंनी काय केलं, तर जी काही डेक्कन सभा आहे त्या डेक्कन सभेची स्थापना केली. बघा, डेक्कन सभा जी काही आहे त्या डेक्कन सभेची 1896 काळात त्यांनी स्थापना केली. आणि ह्या डेक्कन सभेची जी काही जबाबदारी आहे ते त्यांचे शिष्य जे काही आहेत गोपाल कृष्ण गोखले, त्या गोपाल कृष्ण गोखले यांच्यावरती डेक्कन सभेची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यांनी सोपवली. आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की डेक्कन सभेची स्थापना कोणी केली, तर जी काही डेक्कन सभा आहे त्या डेक्कन सभेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय, तर न्यायमूर्ती रानडे हे महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक मानले जातात आणि सनदशीर राजकारणाचेही काय केले जातात, जनक मानले जातात. हिंदी अर्थशास्त्राचे ते जनक मानले जातात. एवढे सगळे जे काही आहेत ते न्यायमूर्ती रानडेंना काय केलं जातं, ओळखलं जातं. त्यानंतर जी काही गुरु शिष्यांची परंपरा आहे त्या गुरु शिष्यांच्या परंपरेमध्ये न्यायमूर्ती रानडे यांचं जे काही स्थान आहे ते आपल्याला उच्च बघायला मिळतं. जे काही गोपाळकृष्ण गोखले आहेत आणि ॲलन ह्यूम आहेत या दोघांनी न्यायमूर्ती रानडे यांचं शिष्यत्व पत्कारलेलं. आणि जे काही गोपाळकृष्ण गोखले आहेत त्या गोपाळकृष्ण गोखले यांचे शिष्य कोण होते, महात्मा गांधीजी होते. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला समजतं की जी काही गुरु शिष्याची परंपरा आहे त्याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडे यांचं जे काही स्थान आहे ते अत्यंत वरचं होतं.
गोपाळकृष्ण गोखले आणि ॲलन ह्यूम सारखे जे काही नेते आहेत ते काय होते, न्यायमूर्ती नांदेड यांचे शिष्य होते. आता लेखनाबद्दल जर बघायला गेलं तर जे काही इंदू प्रकाश आहेत ते इंदू प्रकाश कोणाच आहे, तर विष्णूशास्त्री पंडित जे काही आहेत त्या विष्णूशास्त्री पंडित यांनी इंदू प्रकाश सुरू केलं होतं. आणि हे जे काही विष्णूशास्त्री पंडित यांनी सुरू केलेलं इंदू प्रकाश आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन भाषेमध्ये होतं. तर जी काही इंग्रजी आवृत्ती आहे त्या इंग्रजी आवृत्तीमधून रानडे काय करत लिखाण करत असत, आणि जी काही समाज सुधारणा आहे त्या समाज सुधारणेवरती काय करत असत, इंदू प्रकाश मधून लिखाण लिहित असत. महत्वाची गोष्ट आहे इंदू प्रकाश कोणाच आहे, तर विष्णूशास्त्री पंडित आहे आणि त्याच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये न्यायमूर्ती रानडे जे काही आहेत ते काय करत लिखाण करत असत. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर विधवा विवाहाचे ते काय होते, पुरस्कर्ते होते. बघा विधवांचं काय झालं पाहिजे, विवाह झालं पाहिजे, त्याचं काय होते ते पुरस्कर्ते होते. 1865 मध्ये विधवा विवाह उद्योजक मंडळाची काय केली होती, त्यांनी स्थापना केली होती. कोणत्या, तर विधवा विवाह उद्योजक मंडळ. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की अशाच नावाचं एक जे काही आहे ते विष्णूशास्त्री पंडित असेल, विष्णूशास्त्री चिपळूणकर असतील, त्यांनीही स्थापन केलेलं आहे. आणि त्यानंतर जे काही महर्षी कर्वे आहेत त्या महर्षी कर्वींनीही विद्वांच्या पुनर्विवाहासाठी मंडळ स्थापन केलेलं. शेवटी मी काय करेल की एक लेक्चर घेईल छोटंसं एक 2 मिनिटाचं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी कोणती कोणती मंडळ स्थापन केलेली याच्याबद्दल काय करेल मी तुम्हाला माहिती देईल. सध्या तुर्तास एक गोष्ट लक्षात ठेवा की विधवा विवाहाचं जे काही पुरस्कर्ते आहेत रानडे, त्यांनी विधवा विवाह उद्योजक मंडळ जे काही आहे त्याची स्थापना केली होती. आणि पुणे शहरामध्ये जो काही पहिला विधवा विवाह आहे हा पहिला विधवा विवाह घडून आणला होता. त्याची जी काही निमंत्रक पत्रिका आहे त्याच्यावरती स्वतः कोणाचं नाव होतं, तर जे काही महादेव गोविंद रानडे आहेत त्यांचं काय होतं, नाव होतं. त्यानंतर जे काही सनातनी लोक आहेत त्या सनातनी लोकांनी काय केला की ह्या विधवा पुनर्विवाहाला विरोध केला. आणि विधवा पुनर्विवाहाला त्यांनी विरोध केल्यामुळे जे काही न्यायमूर्ती रानडे आहेत त्या न्यायमूर्ती रानडेंनी वेद स्मृती पुराणे इत्यादीचा आधार घेतला. आणि इत्यादीचा आधार घेऊन त्यांनी काय केलं की दाखवून दिलं की वेदांमध्येही काय आहे, तर विधवा पुनर्विवाहाला आधार आहे, त्याच्यामुळे हे काही धर्माच्या विरुद्ध नाहीये असं त्यांनी काय केलं, दाखवून दिलं. म्हणजे जे काही महादेव गोविंद रानडे जे काही आहेत त्यांचे जे काही विचार आहेत ते त्यांचे विचार आधुनिक प्रकारचे होते. आणि त्यांनी कशाचा पुरस्कार केला, विधवा विवाहाचा पुरस्कार केला. मात्र ज्या वेळेस त्यांच्यावरती वेळ आली, बघा की ज्यावेळेस त्यांच्या बहिणीचा पुनर्विवाह लावून देण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र त्यांनी काय केला, त्याला नकार दिला. महात्मा फुलेंनी त्यांना विनंती केली की तुमची जी काही विधवा बहीण आहे तिचा काय करा, विधवा पुनर्विवाह लावून द्या. मात्र रानडेंनी काय केलं की त्याला नकार दिला. त्यांनी काय म्हटलं की माझे वडील असतील किंवा जो काही माझा ब्राह्मण समाज आहे तो काय करेल, मला वाईट टाकेल, त्याच्यामुळे त्यांनी नकार दिला. आणि वयाच्या 32व्या वर्षी काय झालं होतं की त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. आणि निधन झाल्यानंतर जे काही त्यांनी 11 वर्षाच्या मुलीसोबत काय केलं होतं, लग्न केलं होतं. मग याच्यावरती टीका करत असताना जे काही महात्मा फुले आहेत ते महात्मा फुले काय म्हटले की रावसाहेब मग सुधारणांचं ढोंग करता कशाला. म्हणजे जे काही महादेव गोविंद रानडे आहेत त्या महादेव गोविंद रानडेंनी विधवा विवाहाचा पुनर्विवाह विधवा पुनर्विवाहाचा काय केला, प्रसार केला. मात्र त्यांना ते स्वतःच्या आचरणात आणता आलेलं नव्हतं. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरती टीका करत असताना महात्मा फुले काय म्हणतात त्यांना की रावसाहेब मग सुधारणांचं ढोंग करता कशाला. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. एक्झामसाठी हे महत्वाचं असू शकतं. त्यानंतर जे काही प्रार्थना समाज आहे त्या प्रार्थना समाजामध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान जर कोणाचं असेल तर रानडेंचं होतं. 1867 साली ज्यावेळेस आत्माराम पांडुरंग यांनी बहुमहाजन असतील, परमानंद असतील, मोडक असतील, गोपाळ हरी देशमुख असतील, न्यायमूर्ती चंदावरकर असतील, या सगळ्यांनी मिळून जेव्हा मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली तेव्हा प्रार्थना समाजासाठी एकेश्वर निष्ठांची जी कैफियत हा जो काही निबंध आहे किंवा हा जो काही ग्रंथ आहे हा कोणी लिहिला, रानडेंनी लिहिला. आणि सगळ्यात महत्वाचा प्रार्थना समाजाचा जो काही ग्रंथ आहे हा ग्रंथ होता एकेश्वर निष्ठांची कैफियत. आणि हा प्रश्न आपल्याला आयोगाने वारंवार विचारला काय, तर एकेश्वर निष्ठेची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला, तर हा ग्रंथ लिहिलेला आहे न्यायमूर्ती रानडेंनी. त्यानंतर प्रार्थना समाज जो काही आहे हा हिंदू धर्मातील सुधारणावादी पंथ म्हणून काय आणला, उदयाला आणण्याचं काम न्यायमूर्ती रानडेंनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. एक्झामसाठी तेही महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर प्रार्थना समाज हा भागवत धर्माचाच एक पंथ आहे असं जे काही मत आहे ते असं मत कोणी केलेलं, तर रानडेंनी व्यक्त केलेलं होतं. त्यानंतर त्यांची ग्रंथसंपदा बघा की रानडेंची ग्रंथसंपदा कोणती आहे, तर त्यांनी कोणते कोणते ग्रंथ लिहिले. इतिहास असेल
त्यानंतर अर्थशास्त्र असेल त्या अर्थशास्त्र इतिहासाबद्दल, त्यानंतर सामाजिक प्रश्न असतील या सगळ्यांबद्दल जे काही लिखाण आहे ते राणेंनी केलं. राईज ऑफ मराठा पॉवर, मिसलिनियस रायटिंग ऑफ मिस्टर जस्टिस रानडे ही पुस्तकं, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स बाय एम जी रानडे ही जी काही पुस्तकं आहेत ही महात्मा सॉरी एम जी रानडे म्हणजेच आपले न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेली. म्हणजे इतिहास असेल, इकॉनॉमिक्स असेल आणि सामाजिक विषय असेल या प्रत्येक ठिकाणं त्यांनी काय केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की जी काही ज्ञानप्रसारक सभा आहे, आपण ज्ञानप्रसारक सभा सुरुवातीला बघितली होती बघा की 1848 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी ज्ञानप्रसारक सभा काय केली होती, सुरू केली होती. बहुदाजी लाड जे काही आहेत ते त्याच्यामध्ये प्रमुख होते. तर जे काही ज्ञानप्रसारक सभा आहे त्या ज्ञानप्रसारक सभेचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी रानडेंनी काय लिहिलेले की काही निबंध लिहिलेली, काही व्याख्यानं लिहिलेली. तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य, मराठी राज्य रजवाडे, प्रजाबुद्धीचे परिणाम, हे जे काही महत्वाचे लेख आहेत हे महत्वाचे लेख काय केले होते त्यांनी, तर ज्ञानप्रसारक सभेच्या तरुण विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले होते. त्यानंतर जे काही इंदू प्रकाश आहे त्या इंदू प्रकाश मधूनही त्यांनी काय केलंय, विपुल लेखन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. इल्बर्ट विलावरती त्यांनी लिखाण केलं. देशी संस्थानांचा कारभार, देवस्थानांची व्यवस्था इत्यादीवरतीही काय केलंय त्यांनी लिखाण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर पुण्यावरती सर्वात जास्त वर्चस्व कोणाचं असेल एकेकाळी, तर ते महादेव गोविंद रानडे यांचं होतं. पुण्यामध्ये जवळपास 10 ते 15 वरती संस्था काढण्याचं काम काय केलंय त्यांनी केलेलं आहे. प्रार्थना समाज असेल, सार्वजनिक सभा असेल, लवाद कोर्ट, औद्योगिक परिषद, फिमेल हायस्कूल, फर्ग्युसन कॉलेज, रे म्युझियम, वसंतमाला, त्यानंतर पुणा मर्कंटाईल बँक, ह्या सगळ्या संस्थांमध्ये जे काही न्यायमूर्ती रानडे आहेत त्या न्यायमूर्ती रानडेंचं काय होतं आपल्याला योगदान बघायला मिळतं. आणि एक वेळची पुण्यामध्ये अशी परिस्थिती होती की रानडे बोले आणि पुणे हले, अशी परिस्थिती काय होती पुण्यामध्ये होती. म्हणजे पुणे जे काही आहे त्या पुण्यामध्ये रानडेंचं काय होतं तर अतिशय महत्वाचं योगदान होतं. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय तर 1885 साली मुंबईमध्ये काय झाली होती तर मुंबईमध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. आपल्या सगळ्यांना माहिती, इतिहासामध्ये मी शिकवलेली आहे की जी काही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या बैठकीला मुंबईमध्ये 72 सदस्य उपस्थित होते. आणि हे जे काही 72 सदस्य आहेत त्या 72 सदस्यांमध्ये एक कोण होते तर न्यायमूर्ती रानडे जे काही आहेत ते न्यायमूर्ती रानडे उपस्थित होते. महत्वाची गोष्ट आहे की मी ज्यावेळेस तुम्हाला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना शिकवताना शिकवलेलं आहे की त्यामध्ये तुम्ही बघा की जे काही मराठी सदस्य कोण कोण होते, 72 सदस्य कोण कोण होते, मुस्लिम सदस्य कोण कोण होते, ती सगळी नावं मी काय केली आहेत सांगितलेली आहेत. तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की काँग्रेसच्या स्थापनेचं जे काही पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं त्या अधिवेशनामध्ये रानडे जे काही आहेत ते काय होते, सहभागी होते. त्यानंतर जो काही समाज आहे त्या समाजाची अधोगती का झाली याची कारण रानडेंनी आपल्याला सांगितलेली बघायला मिळतात. बहुपत्नीत्व असेल, बालविवाह, केशवपण, सतीची प्रथा, स्त्रियांवरील शिक्षणाची बंदी, वंश परंपरागत चालणारे व्यवसाय, अंधश्रद्धा, दैववादावरती असणारा विश्वास, त्यानंतर समुद्र पर्यटनास बंदी, एकांतवास, स्त्रियांची जी काही समाजामधली वाईट स्थिती आहे, या सगळ्यांमुळे आपला जो काही समाज आहे त्या आपल्या समाजाची काय झालेली आहे, अधोगती झालेली आहे, असे जे काही विचार आहेत ते असे विचार रानडेंनी मांडले. सामाजिक कार्य जर बघायला गेलं तर त्यांचा सगळ्यात महत्वाचा विचार काय आहे की जे काही अनार्य लोक आहेत त्यांनी आर्यांवर केलेलं आक्रमण, मुस्लिमांचं आक्रमण आणि जे काही मंगोलियन लोक आहेत त्या मंगोलियांचं आक्रमण, या सगळ्या कारणांमुळं काय झालं तर जो काही आपली देशामधल्या ज्या काही स्त्रिया आहेत त्या देशामधल्या स्त्रियांची परिस्थिती काय झाली, खालावली, असंही काम विचार काय केले होते त्यांनी मांडलेले होते. पुढचं सगळ्यात महत्वाचं काय की मुलाचं लग्नाचं वय 18 असावं आणि मुलीच्या लग्नाचं वय 11 असावं, याच्यासाठी काय केलं की त्यांनी पुण्यामधल्या सुशिक्षित लोकांच्या काय घेतल्या होत्या, सह्या घेतल्या होत्या आणि ते पत्रक कोणाकडे पाठवले होते, इंग्रजांकडे पाठवलेले आपल्याला बघायला मिळतात. आता आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा याच्याबद्दल लोकमान्य टिळक असतील आणि रानडे असतील यांच्यामध्येही वाद झाला होता. आणि त्याच्यामुळे काय झालं तर लोकमान्य टिळक यांनी काय केली तर सार्वजनिक सभेमधून रानडेंची हकलपट्टी केली. आणि त्याच्यामुळे रानडेंनी काय केलं तर जी काही डेक्कन सभा आहे त्या डेक्कन सभेची स्थापना केली. आणि त्या डेक्कन सभेची जी काही जबाबदारी आहे ती डेक्कन सभेची जबाबदारी त्यांचे जे काही शिष्य आहेत गोपाळकृष्ण गोखले, त्या गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडे सोपवलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की पुण्यामध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्या निमंत्रणावरून स्वामी दयानंद सरस्वती पुण्यामध्ये आले होते. आता स्वामी दयानंद सरस्वती पुण्यामध्ये आल्यानंतर जे काही पुण्यामधले सनातनी
कर्मठ लोक आहेत त्यांनी काय केलं, तर स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यामध्ये भाषण होऊ देणार नाही किंवा त्यांची मिरवणूक होऊ देणार नाही असा काय केला, धमकी दिलेली होती. आणि मग न्यायमूर्ती नांदेड यांनी काय केली, महात्मा फुलेंना काय केली, विनंती केली की तुम्ही काय करा, स्वामी दयानंद सरस्वती यांची जी काही आम्ही मिरवणूक काढतोय त्या मिरवणुकीला काय करा, संरक्षण करा. मग जे काही महात्मा फुले आहेत ते महात्मा फुले स्वतः जातीने त्या मिरवणुकीला हजर होते, त्यांच्यासोबत त्यांचे जे काही सवंगडी आहेत तेही हजर होते. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांची काय करण्यात आली, तर पुण्यामधून हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली आणि त्याचं श्रेय जातं न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा फुले यांना. त्यानंतर जर शैक्षणिक कार्य बघायला गेलं तर 1882 मध्ये त्यांनी फिमेल हायस्कूल स्थापन केलं, महत्वाचं आहे. 1882 मध्ये फिमेल हायस्कूल स्थापन केलं. 1884 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाकडे काय केलं, एक प्रस्ताव पाठवला आणि त्या प्रस्तावामध्ये त्यांनी काय सांगितलं की जो काही विद्यापीठाचा अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये काय करा, मराठी भाषेचा समावेश करा. मात्र मुंबई विद्यापीठाने काय केला, त्यास नकार दिला. त्यानंतर जे काही रानडे आहेत त्या रानड्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटी असेल, टाइम्स ऑफ इंडिया आहेत, त्यामध्ये लेख लिहिले आणि लेख लिहून रानडेंनी काय केलं तर तिथं जागृती केली आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन शेवटी मुंबई विद्यापीठ जे काही आहे त्या मुंबई विद्यापीठाने एमएचा अभ्यासक्रम जो काही आहे त्या एमएच्या अभ्यासक्रमामध्ये मराठीचा काय केला, समावेश केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर जे काही देशाचा औद्योगिक विकास झाला पाहिजे, हा देशाचा औद्योगिक विकास झाला पाहिजे याच्यासाठी रानडे काय होते, वारंवार आग्रही होते. त्यांनी एक मत मांडलं होतं, काय मत मांडलं होतं, तर जे काही त्यांचं राजकारण आहे त्या राजकारणाला त्यांच्या अर्थशास्त्राच्या विचारांची जोड होती. आणि त्यांचं मत काय होतं की शाळा आणि महाविद्यालय काढण्यापेक्षा काय करा, कारखाने काढा. म्हणजे शाळा आणि महाविद्यालय काढण्यापेक्षा काय करा की तुम्ही नवीन कारखाने सुरू करा, ज्याच्यामुळे काय होईल तर राष्ट्रामध्ये नवीन उपक्रम सुरू होतील आणि देश जो काही आहे तो चांगला चालेल. मग आपल्याला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो, काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की शाळा आणि कारखाने, शाळा आणि महाविद्यालय काढण्यापेक्षा त्यांच्या जागी काय करा, कारखाने काढा. असं जे काही मत आहे ते असं मत कोणी व्यक्त केलं होतं, तर न्यायमूर्ती जे काही रानडे आहेत त्या न्यायमूर्ती रानड्यांनी व्यक्त केलं होतं. आणि अजून एक मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये शिकवलं होतं ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मंदिरं उभारण्यापेक्षा कारखाने उभारा, असं जे काही मत आहे ते असं मत कोणी व्यक्त केलं होतं ते काय करा तुम्ही नक्की सांगा. मग शाळा आणि महाविद्यालय उभा करण्यापेक्षा कारखाने उभा करा असं मत न्यायमूर्ती रानडेंनी काय केलं, व्यक्त केलेलं आहे. जे काही राजकारण आहे त्या राजकारणाला अर्थशास्त्राची जोड होती आणि रानडेंनी हिंदी राजकारणाचा तसेच औद्योगिक उन्नतीचा काय घातला, आपल्याला पाया घातला असं म्हणता येईल. सगळ्यात महत्वाचं काय, तर रानडेंनी काय केलं होतं 1890 मध्ये औद्योगिक परिषद सुरू केली होती. आणि हा प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलाय की औद्योगिक परिषदेची जी काही सुरुवात आहे ती कोणी केली, तर औद्योगिक परिषदेची सुरुवात न्यायमूर्ती रानडेंनी केलेली होती. त्यानंतर 1889 मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया याची स्थापनाही न्यायमूर्ती रानडेंनी केली होती. म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांचं फक्त योगदान लिखाण असेल, त्यानंतर सामाजिक क्षेत्र असेल याच्यामध्येच नव्हतं, तर त्यांचं योगदान जे काही औद्योगिक चळवळ आहे ती औद्योगिक चळवळ सुरू करण्यामध्येही त्यांचं काय होतं, मोठं योगदान होतं. त्यानंतर कंबाईन पूर्व परीक्षा जी काही 2020 आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला होता, कोणता, की मराठी ग्रंथोद्योजक मंडळी जी काही आहे त्याच्या स्थापनेमध्ये कोणाचा पुढाकार होता, तर न्यायमूर्ती रानडे जे काही आहेत त्या न्यायमूर्ती रानडेंनी काय केलं, तर मराठी ग्रंथोद्योजक मंडळी जी काही आहे त्याची काय केली होती, स्थापना केली होती. ग्रंथकारांना प्रोत्साहन देणे, ग्रंथकारांची संमेलन घेणे हे आयोजित करण्यामध्ये न्यायमूर्ती रानडेंनी काय केला, तर सहभाग घेतलेला बघायला मिळतो. मग ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मराठी ग्रंथोद्योजक मंडळी जे काही आहे त्याची स्थापना न्यायमूर्ती रानडेंनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर त्यांनी वसंत व्याख्यानमालाही सुरू केलेली आहे. 1885 मध्ये पदवीधर मंडळाची स्थापना केली आणि या मंडळापुढे त्यांनी भाषण करताना काय सांगितलं, तर आमचे पदवीधर काम करतात, तर त्यांनी काय सांगितलं की व्याख्यानात दारिद्र्य आणि पदवी अभ्यासक्रमाचा भार ही जी काय केली, तर दोन कारणं त्यांनी दिलेली आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे वसंत व्याख्यानमाला जी काही आहे ती वसंत व्याख्यानमाला सुरू करण्याचं जे काही श्रेय आहे तेही कोणाला जातं, रानडेंना जातं. सनदशीर राजकारणाचा जो काही पाया आहे हा सनदशीर राजकारणाचा पाया कोणी घातला, तर रानडेंनी घातला. त्यांचं मत काय होतं की सरकारला जागं करण्यापेक्षा लोकांनीच काय केलं पाहिजे, सार्वजनिक कार्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, असं जे काही मत आहे ते असं मत कुणी मांडलंय, तर रानडेंनी मांडलं. आणि जे काही सनदशीर राजकारण आहे की जे पुढे बरेच वर्ष काँग्रेसनं सनदशीर राजकारण केलं त्याचा जो काही पाया आहे तो पाया
न्यायमूर्ती रानडेंनी काय घेतला होता घातलेला होता. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांची सगळ्यात महत्वाची जी काही संस्था आहे ती सगळ्यात महत्वाची संस्था म्हणजे सामाजिक परिषद. आता बघा 1885 मध्ये काय झालं, काँग्रेसची स्थापना झाली. त्या काँग्रेसच्या स्थापनेमध्ये रानडेंचा काय होता सहभाग होता, आणि काँग्रेसची स्थापना करत असतानाच राजकीय प्रश्नावरती चर्चा न करता सामाजिक प्रश्नावरती काय केली पाहिजे, चर्चा करावी अशी इच्छा जी काही आहे ती कोणी व्यक्त केली होती, तर रानडेंनी व्यक्त केली होती. म्हणजे राजकीय प्रश्नापेक्षा सामाजिक प्रश्न जे काही आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत असं जे काही मत आहे ते असं मत कोणी व्यक्त केलं होतं, रानडेंनी व्यक्त केलं होतं. आणि त्याचनुसार 1887 ला ज्या मंडपामध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरत असत ते काँग्रेसचं अधिवेशन संपलं की त्याच मंडपामध्ये नंतर जे काही सामाजिक परिषद आहे त्या सामाजिक परिषदेचं अधिवेशन कोण भरवत असत, तर रानडे सामाजिक परिषदेचं अधिवेशन भरवत असत. मात्र काय झालं की जी काही 1895 ला जे काही राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आहे ते पुण्यामध्ये होणार होतं. जवळपास 10 वर्ष सामाजिक परिषद काय भरत होती, काँग्रेसच्या मंडपामध्ये भरत होती काँग्रेसचं रेग्युलर अधिवेशन झाल्यानंतर. मात्र 1885 ला काँग्रेसचं अधिवेशन कुठं भरणार होतं, पुण्यामध्ये भरणार होतं. आणि त्यावेळेस लोकमान्य टिळक जे काही आहेत त्या लोकमान्य टिळक यांनी काय केला, तर सामाजिक परिषद जी काही आहे ती काँग्रेसच्या मंडपामध्ये भरवण्यास काय केला, नकार दिला. जे काही टिळकांचे अनुयायी आहेत श्रीहरी अणे, त्या श्रीहरी अणेंनी काय केलं की जर सामाजिक परिषद काँग्रेसच्या मंडपामध्ये भरवली तर मी मंडप जाळून टाकेल अशी धमकी काय केली होती, रानडेंना दिली होती. मात्र मग त्यानंतर काँग्रेसच्या मंडपामध्ये सामाजिक परिषद जी काही आहे ती भरवण्यास काय करण्यात आली, बंद करण्यात आली. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, तर आपल्याला आयोग याच्यावरती एकच प्रश्न विचारेल, एवढं डिटेलमध्ये प्रश्न विचारणार नाही, फक्त एकच प्रश्न विचारला जातो की जी काही सामाजिक परिषद आहे ती सामाजिक परिषद सुरू कोणी केली, तर जे काही न्यायमूर्ती रानडे आहेत त्या न्यायमूर्ती रानडेंनी सामाजिक परिषद सुरू केली, आणि ती कुठे भरवली जात, तर काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर काँग्रेसच्याच मंडपामध्ये अधिवेशनानंतर ती सामाजिक परिषद काय केली जात, भरवली जात असत. त्यानंतर जी काही स्वदेशी चळवळ आहे त्या स्वदेशी चळवळ आणि रानडे यांनी काय केली होती, तर महाराष्ट्रामध्ये स्वदेशी चळवळीचा जो काही पाया आहे हा स्वदेशी चळवळीचा पाया काय घातला होता, महाराष्ट्रामध्ये घातलेला आपल्याला बघायला मिळतो. महत्वाची गोष्ट काय की न्यायमूर्ती रानडेंच्या मार्गदर्शनाखालीच जे काही सार्वजनिक काका आहेत, आपण ज्यांना गवा जोशी सार्वजनिक काका म्हणतो, त्या गवा जोशी यांनी न्यायमूर्ती रानडेंच्याच मार्गदर्शनाखाली काय केलंय, तर जी काही स्वदेशी चळवळ आहे त्या स्वदेशी चळवळीचा काय केला, पुरस्कार केला. ॲलन ह्यूम जे काही आहेत त्या ॲलन ह्यूम यांनी रानडेंना गुरु मानलं होतं. तसेच जे काही गोपाळकृष्ण गोखले आहेत ते गोपाळकृष्ण गोखले हेही काय होते, रानडेंचे शिष्य होते. त्यानंतर जे काही भैरामजी मलबारी आहेत त्या भैरामजी मलबारी यांनी काही सूचना सरकारला केल्या होत्या बालविवाह असेल या बाबतीमध्ये, तर रानडेंनीही तशाच सूचना काय केल्या सरकारला केल्या. मुलाचं जे काही लग्न आहे त्या मुलाचं लग्नाचं वय 18 असावं, मुलीच्या लग्नाचं वय 12 असावं. त्यानंतर विद्यालय महाविद्यालयांमध्ये फक्त अविवाहित विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की संभोगाचं वय 14 वर्ष करावं आणि त्याला इंडियन पिनल कोडने काय करावी, शिक्षा करावी, असं जे काही मत आहे ते असं मत मांडलं. त्यानंतर त्यांनी एक महत्वाचं मत काय मांडलं की जर एखादा 45 वर्षाचा असेल विदुर तरुण तर त्याने लहान मुलींशी काय करू नये, विवाह करू नये. त्यानंतर जर 25 वर्षापर्यंत एखाद्या बालविवाहाचं केशोपण करू नये असंही त्यांनी काय केलंय, सांगितलेलं आहे. म्हणजे 25 वर्षापर्यंत एखादं जर विधवा असेल तर त्या विधवेचं काय करू नये, केशोपण करू नये, असं जे काही मत आहे ते असं मत कोणी मांडलंय, तर रानडेंनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर सुधारणेच्या 4 पद्धती आहेत. कोणत्या कोणत्या पद्धती सांगितल्या त्यांनी सुधारणेच्या, तर पारंपरिक, वेट पद्धती, कायदे पद्धती आणि क्रांती पद्धती. मात्र ही जी काही क्रांती पद्धती आहे ती क्रांती पद्धती रानडेंनी काय केलेली नव्हती, राबवलेली नव्हती. आता रानडे यांच्याबद्दलचे जर उद्गार बघितले तर कोणी कोणी उद्गार काढलेत बघा. लोकमान्य टिळक रानडेंबद्दल काय म्हणतात, लोकमान्य टिळक असतील किंवा आणि रानडे असतील यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. मात्र रानडे यांचं निधन झाल्यानंतर लोकमान्य टिळक काय म्हणतात की महाराष्ट्र थंड पडला होता आणि त्या थंड पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते ऊब देण्याचं काम रानडेंनी केलं, असं जे काही आहे ते टिळकांनी काय केलं होतं, मत मांडलं होतं. त्यानंतर ॲलन ह्यूम यांनी काय मत मांडलं की ॲलन ह्यूम यांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये एकच व्यक्ती असेल ज्यांचं जे काय करतात की 24 तास फक्त आणि फक्त आपल्या स्वतःच्या देशाबद्दलचा विचार करतात, असं मत कोणी मांडलं होतं, ॲलन ह्यूम यांनी मांडलं होतं. त्यानंतर
दोंडो केशव कर्वे काय म्हणतात की पुण्याचा इतिहास हा रानडेंचा कर्तृत्वाचा इतिहास आहे. त्यानंतर महात्मा गांधीजी काय म्हणतात तर रानडे मला हिमालयासारखे वाटतात. बघा ही एक कमेंट महत्वाची आहे, रानडे मला काय वाटतात हिमालयासारखे वाटतात असं जे काही मत आहे ते असं मत महात्मा गांधीजी यांनी व्यक्त केलं हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा. बघा हे पेपरला विचारलं जाईल की रानडे मला हिमालयासारखे वाटतात असं कोणी म्हटलं तर महात्मा गांधीजी यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर अर्वाचीन महाराष्ट्राचे जनक, बघा अर्वाचीन महाराष्ट्राचे जनक असं जे काही मत आहे ते अरविंद घोष यांनी काय केलेलं आहे तर रानडेंबद्दल काय केले उद्गार काढलेले आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की दिनशाव वंशा जे काही आहेत त्या दिनशाव वंशा एक मवाळवादी नेते होते, त्यांनी रानडेंबद्दल काय मत मांडलेले तर महाराष्ट्राचे सॉक्रेटिस. बघा हे एक महत्वाचं आहे, महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असं जे काही मत आहे ते असं मत कोणाबद्दल मांडलेलं आहे तर जे काही आपले रानडे आहेत त्या रानडे यांच्याबद्दलचं काय केलेलं त्यांनी मत मांडलेलं आहे. तर या सगळ्या महत्वाच्या गोष्टी काय करायच्या लक्षात ठेवायच्या आहेत. मग एक दोन मिनिटांमध्ये काय करतो मी तुम्हाला सगळं रानडे यांच्याबद्दलच्या गोष्टी क्लिअर करतो. बघा महात्मा महादेव गोविंद रानडे अर्थात न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म कुठे झाला, निफाडला झाला. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी अर्थशास्त्र असेल आणि सोबतच जे काही इतिहास असेल त्याच्यामध्ये पदवी घेतली, LLB ही त्यांनी पूर्ण केलं आणि एल्फिन्स्टन कॉलेजमध्येच ते कोणता विषय शिकवत तर इंग्रजी आणि इतिहासाचं काय करत असत ते प्राध्यापक होते. त्यानंतर मुंबईमध्ये मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये ते न्यायाधीश होते, मुंबई काउन्सिलचे ते कायदे मंडळाचे सदस्यही होते. त्यानंतर पुढचं महत्वाचं काय की इंदू प्रकाशमधून त्यांनी लिखाणही केलेलं आहे, विधवा विवाहासाठी त्यांनी काय केलं आहे पुरस्कार केलेला आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय तर प्रार्थना समाजासाठी त्यांनी एकेश्वर निष्ठेची कैफियत हा जो काही ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिला. इकॉनॉमिक्स असेल, इतिहास असेल, सामाजिक विषय असेल त्यांनी प्रत्येक विषयावरती काय केलेलं आहे लिखाण केलेलं आहे. डेक्कन सभेच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. जी काही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आहे त्याला जे काही पहिल्या बैठकीला जे काही 72 सदस्य उपस्थित होते त्या 72 सदस्यांमध्ये रानडे होते. त्यानंतर काँग्रेसच्याच मंडपामध्ये ते सामाजिक परिषदेचं अधिवेशन घेत होते, म्हणजे सामाजिक परिषदेची जी काही स्थापना आहे ती रानडेंनी केलेली होती. त्यानंतर भारतीय समाजाची अधोगती का झाली याचीही कारणं त्यांनी दिलेली आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये फिमेल हायस्कूलची स्थापना असेल, डेक्कन सभेची स्थापना असेल त्याच्यामध्ये त्यांचं योगदान होतं. औद्योगिक परिषद स्थापन त्यांनी केलेली. त्यानंतर महत्वाचं मराठी ग्रंथोद्योजक मंडळ जे काही आहे त्याच्या स्थापनेमध्येही त्यांचं काय होतं योगदान होतं. वसंत व्याख्यानमाला त्यांनी सुरू केलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्वदेशीचा पाया त्यांनी घातला. त्यानंतर जे काही विधवा बालविवाहासाठी पण बालविवाहाचं वय काय करावं वाढवावं, बालविवाह होऊ देऊ नयेत याच्यासाठीही त्यांनी काय केलेलं आहे कार्य केलेलं आपल्याला बघायला मिळतं. अशा प्रकारे जे काही महादेव गोविंद रानडे आहेत ते महादेव गोविंद रानडे हिंदी अर्थशास्त्राचे जनक मानले जातात. जी काही महाराष्ट्रामध्ये गुरु शिष्याची परंपरा होती त्याच्यामध्ये त्यांना सर्वोच्च स्थान होतं आणि जे काही सनदशीर राजकारण आहे त्या सनदशीर राजकारणाचा पाया पण कोणी घातला होता महादेव गोविंद रानडे यांनी घातला होता. तर एवढे सगळी जी काही माहिती आहे ती सगळी माहिती महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल काय करा लक्षात ठेवा. आजपर्यंत आपल्याला जवळपास 15 ते 20 प्रश्न महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल काय केलेत आयोगाने विचारलेले आहेत. धन्यवाद. थांबूया तिथे.